हो बघूया झेल होतोय काय आणि फलंदाज बाद. वाचकोळे संघाला दुसरा आदरा बसलाय. चला फलंदाज पाठवा आणि त्याची जागा करून काढण्यासाठी येतोय तो हेमंत. हो तुंगाचा फटका जातो हा चांगला शतरक्षण आणि तीन धावा संघाची धावसंख्या होते 50. संघाचं अर्धशतक पूर्ण होत आहे वाचकोळे संघाचं. आमच्या त्याचा पुढील चेंडू पहिल्यांदा स्ट्राईक वर हेमंत. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात खराब चतुरक्षण जिथे फलंदाज बाद होऊ शकला असता. एक धाव अजूनही चौथं षटक मार्गस्थ सामना करेल विजय. ओ आपटलेला चेंडू आणि बघूया हा चेंडूवर किती धावा वसूल करतोय वाचकोळे संघ. दोन धावा चार षटकानंतर संघाची धाव संख्या होत होती 53. तब्बल 21 धावा खर्च केला त्या अमजद्याने खराब गोलंदाजी. पुढील षटक घेऊन येतोय महेंद्र. संघाचं पाचवं षटक बघूया हेमंत काय करतोय. हो लाजबा पटका पण गडी बात धावबादच्या स्वरूपात. आतापर्यंत तीन फलंदाज बाद झाले त्यापैकी दोन फलंदाज धावबाद आणि ते दोन्ही फलंदाज हार्ड हिटर फलंदाज सूरज आणि हेमंत. चला फलंदाज हेमंतची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो हरीश. हेमंत याला तीन सामन्यामध्ये काही सूर गवसला नाही अजूनपर्यंत. किनवली संघ आता कमबॅक करतो काय पाहावे लागेल. हो स्ट्रेटला मारलेला हा फटका एक धाव पूर्ण एकच धाव संघाची धाव संख्या होते 54. पहिल्यांदाच स्ट्राईकवर जातोय तो हरीश. अजूनही ओपनिंगचा फलंदाज विजय मैदानात. महेंद्र याचा पुढील चेंडू हरीशसाठी. हो लेग साइडला मारलेला हा फटका आणि खराब चतुरक्षण झेल सोडतोय फलंदाज चतुरक्षक. फलंदाज दोन धावा पूर्ण करतोय. या दोन धावाने संघाची धावसंख्या होते 56.
गोलंदाजाला काही साथ देत नाही छत्ररक्षक। पुढील चेंडू पुन्हा एकदा लेग साइडला मारलेला फटका, एकदा अपूर्ण। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल, दोन धावा कंप्लीट। संघाची धाव संख्या होते 58। महेंद्र चांगली अशी गोलंदाजी करताना किनवली संघासाठी आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 5 धावा 1 विकेट घेतलेले आहे। पुढील चेंडू हरीश साठी, हो सोयर मारा वाईट चेंडू। संघाची धाव संख्या होते 59। हो लेग साइडला मारलेला हा फटका, तिकडे आमच्या दोन धावा कंप्लीट। संघाची धाव संख्या होते 61। 61 तीन बाद 61। हो फलंदाज बाद, हरीची जागा भरण्यासाठी येतोय तो मैदानात फलंदाज प्रशांत। पाच ओव्हर झाला, किनवली संघ अजूनही तुम्हाला दोन षटक टाकायचे आणि तुमच्याकडे 7 मिनिटे बाकी आहेत फक्त। हो स्ट्रेटला मारलेला फटका, एक धाव पूर्ण, एकच धाव। संघाची धाव संख्या होते 62। दुसरं षटक घेऊन येतोय मंगेश वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाच 6 षटक। हो निर्धाव चेंडू, फलंदाज ला काही समजत नाही, अजूनही ओपनिंगचा फलंदाज मैदानात विजय, विजयला साथ देत नाही अजून कोणी वाचकळी संघाचे। मंगेशाचा पुढील चेंडू प्रशांत साठी, पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय प्रशांत। एका मागे एक विकेट जाते आणि विजय एक हाते किल्ला लढवतोय। हॅलो CPL 2019 पहिला सामना वाचकोली वर्सेस किन्नवली। वाचकोली संघाचा धाव होता त्या 62। पाहूया स्ट्राईकला खेळतो तो विजय, लॉंग अपच्या दिशेने फटकावलेला चेंडू
एक धाव पूर्ण आणि या एक धावच्या मदतीने धाव संख्या होती ती 63। स्ट्राइकला खेळत सागर, गोलंदाज मंगेश, पाहूया मंगेश काय करतो आपल्या गोलंदाजीवर। मिसफील होते, यष्टी रक्षकाच्या हातातून बॉल सुटतोय, चेंडू जाते सीमा पार, चार धावा। फलंदाज सागर चांगली फलंदाजी करताना परत एकदा मंगेश सज्ज, मारा करेल तो सागर, चांगला सा कमबॅक मंगेश याचा, धावा तिथे स्थिरावत्यात। सहा षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती 67। किन्नौली संघाला चार मिनिटांमध्ये ओढ टाकायची, सामना लवकरात लवकर संपवायचंय किन्नौली संघ। गोलंदाज महेंद्र, मारा करेल तो विजय, लॉंग ऑफच्या दिशेने फरकावर चेंडू, चेंडू जाईल तो सीमा पार, षटकार, चांगली फलंदाजी। चांगली अशी फलंदाजी विजय आणि पार्टनर सागर याची। परत एकदा विजय सज्ज, पाहूया परत एकदा बॅटचा काडा घेऊन गेलेला चेंडू, एक धाव यशस्वीरित्या पूर्ण, दुसरी धाव प्रयत्न, दुसरी धावी यशस्वीरित्या पूर्ण, या दोन धावीच्या मदतीने धाव संख्या पोहोचते 75। कैसा गचाल क्षेत्ररक्षण किन्नौली संघाकडून। किन्नौली संघाला पाच रनाची पेनल्टी मध्ये खेळतात ते, परत एकदा लॉंगच्या दिशेने फिरकावलेला चेंडू क्षेत्ररक्षणात येणार, चांगल्याशी फिल्डिंग, आणि छोटी धाव घेण्याच्या नादामध्ये विजयाला तंबूत परत यावे लागतंय। चांगल्याशी लॉंगच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना राहुल शिंदे, विजयाची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो रवींद्र वाचकोल संघाकडून। फलंदाजी करताना मैदानामध्ये धाव संख्या तिथे स्थिरावते 76। चांगलासा कमबॅक महेंद्र याचा, पुढचा सामना न्यू यंग स्टार कानवे संघ राकेश पोर्ट चेरवली, त्यांनी तयार राहायचंय टॉस का बॉस मध्ये यायचं आपण टॉस उडवण्यासाठी। चांगला असा डॉट चेंडू महेंद्र याचा, काही समज नाही तो रवींद्र याला, परत एकदा महेंद्र सज्ज, मारा करेल तो
चांगला असा लेग साइडच्या दिशेने बिरकावले चेंडू, वन बाउंस सीमा पार, चार धावा डीजे। या चार धावांच्या मदतीने धाव संख्या होते ती 80। आपल्या नाव्याप्रमाणे फलंदाजी करताना परत एकदा डॉट चेंडू आणि विकेट, धाव संख्या तिथे स्थिर होते 80। 81 धाव, सॉरी 5 रनाचे पेनल्टी, 5 रनाचे पेनल्टी सकट, धाव संख्या होती ती 85। 86 धावांचं लक्ष किन्नवली संघाला, वाचकोळी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। राकेश स्पोर्ट्स संघाचा कर्णधार टॉस का बॉस मध्ये यायचंय, किन्नवली संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत। सामना लवकरात लवकर चालू करायचंय, किन्नवली संघ आपले फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत। शाहिशी राणांचा पाठलाग करताना फलंदाज किन्नवली संघाचे राहुल शिंदे आणि भैरव पाहूया। वाचकोळ संघाकडून गोलंदाजी करेल तो हेमंत, टाइम झाले तो 9:40। मी विनंती करतो दोन्ही संघाला, वाचकोळी संघाला 35 मिनिटांमध्ये सामना संपवायचा आहे। स्ट्राइकला खेळेल तर राहुल, नॉन स्ट्राइकला भैरव, गोलंदाजी करेल तो हेमंत पाहूया। हेमंत याचा पहिला चेंडू मारा करेल तर राहुल शिंदे, चांगला
पॉइंटच्या वरून मारलेला चेंडू, चेंडू जाईल तो सीमापार। चार धावांच्या मदतीने आपल्या संघाचं खातं खोलताय राहुल शिंदे। धावसंख्या होती ती चार। चांगला सा फटका राहुल शिंदे याचा। पुढचा चेंडू काही समजला नाही, चांगले क्षेत्ररक्षण परंतु मिसफील्ड। दोन धावांच्या मदतीने धावसंख्या होती ती सहा। चांगलासा कमबॅक हेमत याचा। थोडीशी दुखापत झाली वाटतंय फलंदाज राहुल याला। परंतु वेळेचे भान राखून राहुल शिंदे परत एकदा मैदानामध्ये सज्ज आपल्या वेदनांशी। परत एकदा लॉंग ऑनच्या दिशेने फिरकावला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात, चांगलीशी फिल्डिंग। दोन धाव रोखण्यासाठी अपयशी झाले ते वाचकोळी संघाला। धावा होत्या त्या आठ। चांगलीशी गोलंदाजी हिंमत याची। परत एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावलेला चेंडू, चेंडू जाईल तो सीमापार। काहीसा नाराज आपल्या गोलंदाजीवर हेमंत। राहुल शिंदे परत एकदा तयार, परत एकदा लेग साइडच्या दिशेने भिरकावले चेंडू। चार धावा, चांगलीशी फलंदाजी करतोय तो राहुल। धावा होत्या त्या सोळा। परत एकदा लेग साइडच्या दिशेने वन बाउन्स चेंडू जाईल तो सीमापार। चांगली अशी राहुल याची वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय तो राहुल। धावसंख्या होती ती 20। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 20। राकेश पुट संघाचा कर्णधार सचिन फळे टॉस का बॉस मध्ये टॉस उडवायला यायचा आहे। सांघिक दुसरी वैयक्तिक पहिला षटक घेऊ देतो किशोर। स्ट्राइक येतो तो भैरव, नॉन स्ट्राइकला राहुल। पाहूया किशोर काय चमत्कार करतो आपल्या गोलंदाजीवर। फलंदाज भैरव तयार, पण त्यांच्याकडे एलबीची अफील, डॉट चेंडू,
कैसे समझ लाए तो भैरव धाव संख्या तिथे स्थिर होते 20 धावा परत एकदा किशोर तैयार मिस फील्ड होते स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय तो तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तीन धावा पूर्ण या तीन धावीच्या मदतीने धाव संख्या होती ती 23 गच्छान क्षेत्ररक्षण परंतु एक धाव वाचवली आपल्या संघासाठी यापुढील सामना न्यू यंग स्टार कानवे वर्सेस राकेश फोर्ट चेरावली टॉस विन राकेश फोर्ट संघ फिल्डिंगचा निर्णय घेतलाय परत एकदा समजला चेंडू तो राहुल याला डॉट चेंडू चांगलासा कमबॅक पुढचा चेंडू किशोर याचा मारा करतो राहुल चांगलासा झेल आपल्या गोलंदाजीतून टिकून घेतोय तो चांगलासा झेल राहुल शिंदे याला तंबूत परत पाठवताना वाचकोळी संघ राहुल याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो बाळा दोघे बंधू मैदानात पाहूया विजयाकडे वाटचाल करताना किन्नवली संघ ऑफसाईडच्या दिशेने भिरकवलेले चेंडू क्षेत्ररक्षक तैनात एक धाव पूर्ण आणि एकच धाव समाधान मानावे लागतंय किन्नवली संघाला धाव संख्या होतील ती 24 चांगली अशी गोलंदाजी किशोर याची पाहूया बाळा काय करतो आपल्या संघासाठी चांगली अशी आफील परंतु आफील फिट फेटाळताना पंच आणि या एक धावीच्या मदतीने धाव संख्या होते ती 25 षटक संपताय दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती 25 रिव्ह्यू एलबी साठी रिव्ह्यू अंपायर डिसिजन नॉट आउट धाव संख्या दी 25
सामना लवकरात लवकर चालू करायचा वाचकोळी संघ. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा षटक घेऊ देतो प्रशांत आपल्या गोलंदाजीवर चमत्कार करताना मैदानामध्ये सज्ज. स्ट्राइक येतो बाला नॉन स्ट्राइकला भैरव दोघे बंधू मैदानामध्ये. वाचकोळी संघ सहकार्य करायचंय लवकरात लवकर सामना चालू करायचंय. प्रशांत पाहूया पुढचा चेंडू याचा. प्रशांत याचा मारा करेल तो बाला चांगला क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण या एक धावेच्या मदतीने धाव संख्या 26. पुढचा चेंडू प्रशांत याचा मारा करतो भैरव फुल चेंडू झेल सुटतोय आणि पंचांचा निर्णय नो चेंडू आणि या नो चेंडूवर फ्री हिट राहील. अतिरिक्त एक धाव या तीन धावीच्या मदतीने धाव संख्या होते ती 29 आणि या फ्रीडचा काय फायदा करतो तो भैरव पाहूया. स्ट्रेट ड्राईव्ह आणि या षटकार मला वाटतंय फायदा भैरव याने आपल्या संघाला मिळून दिलेला आहे. आणि एलबीजी विकेट आणि रिव्ह्यू घेतलेला आहे तो फलंदाज भैरव याने. Thank you.
या पाय लागले स्टमज होऊन शिपाई शिपाई काय लागे अंपायर डिसिजन आउट भैरवाची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो पिंटू षटकार मारण्यासाठी माहिर येतो पिंटू पिंटू शहा गोलंदाज प्रशांत धावसंख्या होते ती 35 चांगली प्लेसमेंट एक धाव पूर्ण एकच धाव समाधान मानावं लागतं इथं किन्नवली संघाला या एक धावच्या मदतीने धाव संख्या होती 36 गोलंदाज प्रशांत याचा चांगला कमबॅक स्ट्राइक बाला लेग साइड च्या दिशेने भिरकावलेला चेंडू एकदा पूर्ण तिथे क्षेत्ररक्षक तैनात दोन धाव यशस्वीरित्या पूर्ण धावसंख्या होती 38 सामना लवकरात लवकर चालू करायचे वाचकोली संघ चांगला फटका बाळायाचा लॉंगच्या दिशेने पिंटू कक्षाच्या वरती चेंडू जाईल तर सीमापार षटकार आणि या सहा धावाच्या मदतीने धावसंख्या होत होती 44 चेंडू द्यायचे कसा महागडा षटक प्रशांत याचा 19 धावा तीन षटकाच्या समाप्तीने धावसंख्या होती ती 44 दोन गडी बाद सांघिक चौथा वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येतो किशोर मागच्या ओव्हर मध्ये चांगली अशी गोलंदाजी करताना किशोर 5 धावा दिल्या होत्या परत एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज फलंदाज स्ट्राइकला येतो पिंटू नॉन स्ट्राइकला बाला पाहूया किशोरचा पुढचा चेंडू मारा करेल तो पिंटू परत एकदा एलबीजी आफिल पर पंच आफिल फेटलताना
एक धाव पूर्ण, लेग बाईची रूपाने एक धाव मिळते ती किनवली संघाला। पुढचा चेंडू किशोर आता माराकडे बाला, परत एकदा लेग साईडच्या दिशेने फिरकावला चेंडू, चेंडू जाईल तो वन बाउंड सीमा पार चौकार। या चार धावांच्या मदतीने धाव संख्या होती ती 49। चांगल्याशी फलंदाजी करताना बाला, आपल्या संघाला विजयाकडे नेताना फलंदाज बाला। पाय वरती घ्यायचे किन्नवली संघ, नाही तर पेनल्टीचा सामना करावा लागेल। परत एकदा सहकार्याच्या मंडळाला, परत एकदा षटकारांचा बादशहा मी म्हणालो होतो बाळा अजून मैदानामध्ये। परत एकदा वन बाउंड चेंडू जातो सीमा पार, या चार धावांच्या मदतीने धाव संख्या होती ती 53। चांगलेसे षटकार पाहायला मिळाले या मॅच मध्ये, 19 चेंडू मध्ये 25 धावांची गरज किन्नवली संघाला। पुढचा चेंडू किशोर आता मारा करतो पिंटो, काहीस समजला ना पिंटू याला डॉट चेंडू, परंतु लेग बायच्या रूपाने सॉरी बॅटचा कडा घेऊन गेलेला चेंडू। एक धाव तीन षटकांच्या समाप्ती सॉरी चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 62। 18 चेंडू, चोवीस धावा, वैयक्तिक दुसरा सांघिक पाचवा षटक घेऊन येतो हेमंत।
कैसा नाराज आपल्या गोलंदाजीवर किशोर, 18 धावा दिल्या आपल्या गोलंदाजीतून। पाहूया हेमंतचा पुढचा चेंडू मारा करतो पिंटू, परत एकदा डॉट चेंडू, धावसंख्या तिथे स्थिर होते, धावसंख्या होते ती 62। चांगला कम बॅक हेमंत याचा, कैसे गचाल शतरक्षण, परंतु एक धाव रोखण्यासाठी अपयश। परत एकदा षटकार चौकाराचा बादशाह बाळा स्ट्राइकला गोलंदाज हेमंत तयार, पाहूया बाळा काय करतो आपल्या संघासाठी। कैसा दिशा भटकलेला गोलंदाज, अवांतर धाव, एक धावच्या मदतीने धावसंख्या होती ती 64। चांगला कम बॅक हेमंत याचा, डॉट चेंडू, परत एकदा लॉन्ग अपच्या दिशेने वन बाउंस चेंडू जाईल तो सीमा पार, चार धावा, चार धावच्या मदतीने धावसंख्या होती 68। चांगली अशी विकेट मिळून दिली आपल्या संघाला हिम्मताने। आणि एक धावची परत पेनल्टी किन्नवळी संघाला, पेनल्टी वर पेनल्टी, आणि 87 धावांचं लक्ष किन्नवळी संघापुढे, बाळायाची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो, वाईट चेंडू, बाळायाची जागा भरून काढण्यात येतो महेंद्र, पुढचा चेंडू हेमंत याचा मारा करतो महेंद्र, ऑफसाईडच्या दिशेने भिडकावलेला चेंडू, चांगला शतरक्षण, तीन धावा यशस्वीरित्या पूर्ण, 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती
72 ए मयू किते किते पाणी ना प्रेक्षक वर्ग देवाच्या कटडून बोंडच्या बाहेर जायचंय सहकार्यकर्ते मंडळाला धन्यवाद. धावसंख्या होत होती 72 जिंकण्यासाठी 12 चेंडूत 15 धावांची गरज. वैयक्तिक पहिला सांघिक 6 षटक घेऊन येतो राहुल. पाहूया कसा चमत्कार करतो आपल्या संघाला जिंकवण्यासाठी. स्ट्राइकला येतो महेंद्र. पाहूया चांगला सा चेंडू. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न परंतु एकच धाव समाधान मानावं लागतंय किन्नवली संघाला. चांगली अशी गोलंदाजी. पुढचा चेंडू राहुल याचा मारा करतो पिंटू. उंचावर उडलेला चेंडू खाली क्षेत्रक्षेत्र तैनात किशोर परंतु मिसफील्ड होते जेल सुटतोय. आणि दोन धाव वाचकोळी संघ उशीर होतोय लवकरात लवकर सामना संपवायचाय. आणि या दोन धावच्या मदतीने धावसंख्या होत होती 75. लेग साइडच्या दिशेने बिरकलेला चेंडू फिल्डर क्षेत्रक्षेत्र तैनात परंतु दोन धाव रोखण्यासाठी अपयश आले ते वाचकोळी संघाला. या दोन धावच्या मदतीने धावसंख्या होती 77. नऊ चेंडू 10 धावांची गरज किन्नवी संघाला. अजूनही पिंटू मैदानामध्ये. पाहूया राहुल परत एकदा लॉंग ऑफ दिशेने बिरकावले कार्पेट शॉट क्षेत्ररक्षक विजय तैनात परंतु चोटी धाव. या दोन धावच्या मदतीने धावसंख्या होती ती 79. आठ चेंडू 8 धावांची गरज किन्नवली संघाला. परत एकदा लॉंग लॉंग दिशेने बिरकावले चेंडू आणि चांगले असं झेल किशोरने घेतलंय आणि चक्कर स्ट्राइक ले तो महेंद्र नॉन स्ट्राइक ला अमजद. 7 चेंडू 8 धावांची गरज चांगला सा सामना रंगतदार सामना. पाहूया
कोण विजय होतोय? दोन्ही संघांची धडधड, लेग साइडच्या दिशेने फिरकावला चेंडू, मिसफील्ड होतोय, चेंडू जातोय तो सीमापार, गच्छा क्षेत्ररक्षक. मंडळाला या चार धावच्या मदतीने धावसंख्या होत होती 83. अजूनही चार धावांची गरज, सहा चेंडू, चार धावा विजयासाठी. गोलंदाज विश्वास आपल्या गोलंदाजीवर, वाचको संघ कसा प्रकारे विश्वास करतोय पाहूया. स्ट्राइक लेतो अमजद, सहा चेंडू, चार धावांची गरज. परत एकदा झेलबाद झाला असता, परंतु गच्छा क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल तो सीमावार. मी म्हणालो तो विजयी चौकारच्या मदतीने हँडशेक करणे, दोन संघ वाचकोल संघ किनवली संघ हँडशेक करायचे. राकेश तो संघ फिल्डिंग लावून घ्यायचे. किन्नौली संघाचा मॅन ऑफ द मॅच महेंद्र यांनी आपला पुरस्कार घेऊन जायचंय. राकेश तो संघ क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय.